या ठिकाणी आपण पदवीवर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारची विचारली जातात याचा नमुना म्हणून एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण सोडवण्यासोबत माझ्यासोबत आहे माझी विद्यार्थिनी सिद्धी गावंडे. ठीक आहे सिद्धी, एकदा उदाहरण वाचून घ्या. एका संख्येच्या 8 पटीत 8 मिळवल्यास उत्तर 16 ची 6 पट येते, तर ती संख्या कोणती? बरोबर, त्या संख्येच्या 8 पटीत 8 मिळवायचे आहेत आपल्याला. ती संख्या आहे ती आपल्याला माहित नाही, ती शोधायची आहे. परंतु आपल्याला क्ल्यू काय दिलेला आहे, तर त्या संख्येच्या 8 पटीत 8 मिळविल्यास, म्हणजे आपल्याला त्या संख्येची 8 पट करावी लागेल. काहीतरी असेल तिची, तिच्यामध्ये 8 मिळवावे लागेल आणि त्याचं उत्तर किती येतंय, तर 16 ची 6 पट येते. सिद्धी चला, ती संख्या तू काय करणार, एक्स मानणार. ती संख्या सिद्धी एक्स मानणार आहे. ठीक आहे, ती संख्या एक्स मान, ती संख्या सिद्धीनं एक्स मानलेली आहे. आता आपल्याला दिलेली जी माहिती आहे, एका संख्येच्या 8 पटीत 8 मिळवल्यास त्यावरून आपल्याला कशी मांडणी करता येईल तिची, एक्स गुणिले 8 आणि अधिक 8 म्हणजेच 8x अधिक 8. बरोबर आहे. आता तिनं लिहिलंय एक्स गुणिले 8 अधिक 8. एक्स गुणिले 8 कसे आलेले आहेत, तर ती संख्या आपण एक्स मानलेली आहे आणि तिच्या 8 पट म्हणजे एक्स गुणिले 8 आले आहे आणि तिच्यात 8 मिळवायचे आहेत म्हणून तिनं अधिक 8 केलेलं आहे, म्हणजे 8x अधिक 8. आता आपण पुढच्या अटीकडे जाऊया. पुढची अट काय दिलेली आपल्याला, 16 ची 6 पट येते, मग त्याचं उत्तर येते 16 ची 6 पट. मग 16 ची 6 पट म्हणजे किती होईल ती, 16 गुणिले 6 96. बरोबर, मग याचं उत्तर दिलंय त्यांनी आपल्याला 16 ची 6 पट बरोबर 96. एकदम बरोबर. म्हणजे आता आपलं या ठिकाणी तयार झाले 8x अधिक 8 बरोबर 96. आता आपण थोडस बैजिक राशीकडे आलेलो आहोत. ठीक आहे, यापुढे कडे कसं सोडवशील मग तू, आता हे 8 इथे अधिक आहेत मग इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर ते वजा होणार. ठीक आहे, एका वेळी एकच क्रिया कर. हे 8 इकडे अधिक आहे, ती आता याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणणार आहे. ठीक आहे, सोडव. मग 8x बरोबर 96 वजा 8. एकदम बरोबर आहे. हे वजा 8 कुठून आलेले आहेत, तर हे 8 जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आलेले आहेत म्हणून ते इकडे अधिक होते, ते आता इकडे वजा झालेले आहे. सोडव पुढे. मग पुढे इथे आता एक्स यांच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही, गुणिलेचं आहे, म्हणजे इथे आपण हे 8 आणि यांची आपण वजाबाकी केली नाही, मग यांची वजाबाकीच उत्तर येतं 88 आणि इकडे गुणिले मग तिकडे जाऊन ते भागिले होणार. ठीक आहे, या ठिकाणी तिनं काय केलं आहे, 96 वजा 8 चा वजाबाकी केलेली आहे, ती त्याची 88 आलेली आहे आणि त्यासोबतच तिनं दुसरी ही क्रिया केलेली आहे, ती म्हणजे 8x होते, हे 8 आणि x याच्यामध्ये गुणाकार असतो, ते 8 तिनं बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आलेले आहे म्हणून ते या ठिकाणी भागिले झालेले आहे. ठीक आहे, 88 भागिले 8. मग उत्तर येतं 11, मग x बरोबर 11 उत्तर येणार आहे, म्हणजे ती संख्या आपण जी मानली होती ती 11 आहे. बरोबर, 88 भागिले 8 या ठिकाणी तिनं तोंडी केलेलं आहे, आपण स्वतंत्र भागाकार सुद्धा करू शकतो. 88 भागिले 8 बरोबर 11 येईल, अर्थातच ती संख्या आली आहे आपली पर्याय क्रमांक 4 म्हणजे 11. याचा ताळाही आपण घेऊ शकतो, एका संख्येच्या 8 पटीत 8 मिळवा, 11 ची 8 पट होईल 88, तिच्यात 8 मिळवा 96 आणि त्याचं उत्तर येतंय 16 ची 6 पट 1696. अर्थातच आपल्या समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर आलेल्या आहेत. सिद्धीने सोडवलेल्या उदाहरणाचा आपण ताळाही घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरणं पदावली या घटकावर विचारले जाऊ शकतात.